सेकंड पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भिडेच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल केली होती, अर्जी दिली होती कंप्लेंटसाठी, पण अजूनपर्यंत पोलीसची काही कारवाई झाली नसल्यामुळे आज आम्ही आता तिकडे पुण्यात जिल्हा कोर्टात क्रिमिनल कंप्लेंट फाईल केली आहे आणि ते मनोहर भिडे आणि पुणा पोलीस दोघांच्या विरुद्ध केली आहे. एका विरुद्ध मानहानीची आणि दुसऱ्यांच्या विरुद्ध आमच्या कंप्लेंटवर कारवाई न करण्यासाठीची. लोकशाहीत मानणारे आणि आपल्या संविधानाला मानणारे नागरिक आहोत म्हणून आमच्याकडे फक्त हेच मार्ग आहे न्याय मिळवण्यासाठी, आणि तो रस्ता आम्ही सगळ्यांनी मिळून हे वापरून त्याच्यावरून आम्हाला न्याय मिळवून द्यायची हा लढा आम्ही सुरू करू. नक्की दबाव आहे, पण हे फार दुःखाची गोष्ट आहे की पोलीस स्वतःच्याची जे ड्युटी आहे ते विसरून पॉलिटिकल दबावात काम करते. हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे, कारण पोलीस संविधान आणि संविधानने बनवलेलं नागरिकसाठी असतं, पॉलिटिशियनसाठी नसतं, सरकारसाठी नसतं. हे पोलिसांनी विसरू नये. त्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही लीगल ॲडवाईस घेऊन मग कारवाई करू. त्याच्यानंतर त्यांनी फक्त टाळमटाळच केली आहे, त्यांनी काही कॉन्क्रीट रिझन्स किंवा आन्सर्स दिले नाहीत. आम्हीच सगळंच आहे. PMOनी पण त्यांना गुरुजी म्हटले आणि त्यांचे पाय पडले होते ते. तर PMOपासून इकडच्या गृहमंत्रीपर्यंत सगळे जर त्यांची स्तुती करत असेल तर मग त्यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा करणं आमची चूक होईल. कारवाई न्यायाप्रमाणे आम्ही सगळे जे हे आहे कानूनी कलम आहे ते आमच्या कंप्लेंटमध्ये दाखवली आहे. आता त्याच्यावर न्यायाधीशांनी आपला फैसला द्यावा. तर एकदा पुन्हा सांगा, कोणत्या तारखेला आणि कधी आणि कुठे ते वक्तव्य केलं होतं ज्याबाबत तुम्ही भिडेंच्या विरोधात ही तक्रार देत? हे आमच्या कंप्लेंटमध्ये डिटेल्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे, आणि जे टेक्निकल माहिती असीम सरोदे आमचे वकील तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये देऊ शकतील. पोलिसांना डेक्कन पोलीस स्टेशनला अमरावतीमध्ये जी घटना झाली त्याबद्दलची तक्रार देण्यात आली होती, कारण की हा सायबर डिफेमेशनचा प्रकार आहे. सातत्याने संभाजी भिडे हे महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील किंवा इतर अनेक महनीय नेत्यांबद्दल, राष्ट्रीय नेत्यांबद्दल वाईट आणि अत्यंत अपमानकारक पद्धतीने ते बोलत असतात. त्या संदर्भात तक्रार दिल्यावरसुद्धा कोणतीही कारवाई डेक्कन पोलिसांनी केली नाही, त्यामुळे त्यांना 154 CRPC नुसार नोटीससुद्धा देण्यात आली होती. त्यावरसुद्धा त्यांनी काही उत्तर दिलं नाही, कारण की त्यांच्यावर राजकीय दबाव आहे असं दिसते. संभाजी उर्फ मनोहर भिडे हे हॅबिच्युअल डिफेमेटर आहेत, आणि कोणाचंही डिफेमेशन त्यांनी केलं तरी चालते अशा आविर्भावात ते महाराष्ट्रात फिरत असतात. ते चालणार नाही, अशा माणसाला अटक झाली पाहिजे. यासाठी आता प्रायव्हेट कंप्लेंट केस दाखल करण्यात येत आहे, कारण की त्यांनी महात्मा गांधींबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल, एवढंच नाही तर महात्मा गांधींच्या परिवारातील सर्व स्त्रियांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढलेले आहे, जे स्त्रीत्वाचा अपमान करणारे आहे. त्यामुळे इथे जे सगळे तक्रारदार आहेत त्या सगळ्यांतर्फे, म्हणजे तुषार गांधी, कुमार सप्तर्षी, डॉक्टर विश्वंभर चौधरी, मेधा पुरव सामंत, अनवर राजन, प्रशांत कोठडिया, संकेत मुनोत, जांबवंत मनोहर, युवराज शाह, अशा सगळ्या सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांतर्फे ही कंप्लेंट दाखल करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि ज्या महात्मा गांधींच्या संदर्भात नरेंद्र मोदींनी G20 परिषदेमध्ये सगळ्या देशाच्या नेत्यांना घेऊन राजघाटवर कार्यक्रम घेतला, तो केवळ दिखावा असेल तर तसं त्यांनी सांगावं, नाहीतर महात्मा गांधी हे सगळे जागतिकदृष्ट्या जर महनीय आहेत तर त्यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा PMOनी सांगावं, कारण की आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, आणि मनोहर भिडेसारख्या प्रवृत्तींना अटक झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, यासाठी आज प्रायव्हेट कंप्लेंट केस दाखल करण्यात येते.